हेलो हेलो बोली तो हेलो हेलो उपस्थित सर्व वकील वर्गांचं स्वागत। थोड्याच वेळात निकम सरांचं मार्गदर्शनाचं व्याख्यान चालू होणार आहे। सर्व वकील वर्गांना विनंती, हॅलो 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 माईक चेक, हॅलो हॅलो हॅलो। थोड्याच वेळात आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय। कुठला आवाज चेक करतोय नक्की? थोड्याच वेळामध्ये आजचे प्रमुख पाहुणे विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम साहेब यांचं आगमन होत आहे। आज आपण लाईटने सकाळपासून लाईट नसल्यामुळे आपण जनरेटरवर आधी, आता लाईट आली पण सकाळपासून अध्यक्ष आणि कमिटीने कार्यक्रम घ्यायचाच या उद्देशाने जनरेटरवर, मग तो जनरेटर खराब होता ते सगळं ते आपल्यापुढे सांगत नाही, परंतु आपल्याला पुणे बार असोसिएशन अध्यक्ष आणि कमिटीने जो मेसेज दिला होता की आज 4 वाजता सरांचं फौजदारी प्रक्रिया संहिता, क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 आणि फौजदारी प्रॅक्टिस या विषयावर सरांचं व्याख्यान होणार आहे। आणि सकाळपासून कोर्टामध्येच ट्रान्सफॉर्मरचा मोठा प्रॉब्लेम झाल्यामुळे लाईट नव्हती, तिथे सकाळपासून काम चालू होतं, परंतु आपण पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिलेली होती आणि आता लाईट आलेली आहे। थोड्याच वेळामध्ये निकम साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे, तर आपण त्या व्याख्यानाचा पुरेपूर लाभ घ्यावा, आस्वाद घ्यावा आणि आपल्या काही शंका कुशंका, त्यातून आपल्या शंका कुशंकाचं निरसनही होईल। तर पुणे बार असोसिएशनची जी अध्यक्ष आणि कार्यकारिणी जी कमिटी आहे ते प्रत्येक आठवड्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेत आहे। त्याचा उद्देश एकच आहे की आपल्या ज्या वकील बंधू आणि भगिनी आहेत हे आपण नवीन नवीन श्रोते का आणतोय, तर प्रत्येकाला जे माझे सहकारी असतील, माझ्यापेक्षा कमी वयाचे वकील बांधव असतील त्यांना त्याचा लाभ व्हावा, कारण वकील झाल्यानंतर शाळेसारखं आपल्याला कोणी शिकवत नाही, ते अपेक्षित पण नाही आहे। कस्यम मॅडमला विनंती आहे की आपण वरती येऊन डायसवर बसायचं। तर लॉ LLB ची डिग्री घेतल्यानंतर मलाही जो प्रश्न पडला होता तो बहुतेकदा ज्युनियर डेजमध्ये अगदीच नवीन पासआउट झालेल्या वकील बांधव भगिनींनाही पडलेला असेल की वकिलीमध्ये आल्यानंतर आपल्याला फक्त LLB झाल्यानंतर आपण थेरॉटिकली सगळं वाचतो, IPC असेल, CRPC असेल, CPC असेल, इव्हिडन्स असेल, लँडलॉज असेल, तर त्या त्या तरतुदी आपण फक्त कॉलेजमध्ये त्या अभ्यासासाठी त्याचं वाचन करत असतो, परंतु प्रॅक्टिकल या ठिकाणी कोर्टामध्ये आल्यानंतर अर्ज कसा द्यावा किंवा अर्ज आणि पुरशीस यामधला फरक सुरुवातीच्या काळामध्ये
ज्युनियर बांधवांना समजून येत नाही। मला एका सीनियरने विचारलं होतं अगदी ज्युनियर डेज मध्ये की पुरुषीस व्हाट इज डिफरन्स बिटवीन ऍप्लिकेशन अँड पुरुषीस, तर त्यावेळे मला जरा तोडकं मोडकं नॉलेज होतं, त्यावेळे मी त्यामध्ये सांगितलं की इन द ऍप्लिकेशन देअर मस्ट बी अ प्रेयर आणि पुरुषीस म्हणजे काय, जस्ट टू टेक अ नोट आणि ती कोर्टाला नोटीस करण्यासाठी आपण ती पुरुषीस पास करत असतो। आम्ही इव्हिडन्स देत नाही, आमचा तोंडी इव्हिडन्स पुरावा संपला अशा पद्धतीने, तरी थोड्या वेळामध्ये आपण ज्यांच्या उत्सुकतेने वाट पाहत आहोत विशेष सरकारी वकील महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील बरेचसे खटले फौजदारीमधले सरांनी चालवलेले आहेत आणि फौजदारी कोर्टामध्ये किंवा फौजदारी विषयामध्ये सरांचा गाढा अभ्यास आहे आणि त्याचं नॉलेज आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी अध्यक्ष आणि कार्यकारिणी विशेष प्रयत्न करून सरांना बोलवलेलं आहे। थोड्याच वेळामध्ये सरांचं आगमन होईल आणि आपण सर्वजण बहुतेकदा आपण जरा सर जे ज्या प्रोव्हिजन सांगतील आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग होईल आपल्या प्रॅक्टिसमध्ये, तर प्रत्येकाने त्या नोट डाऊन करून घेतल्या तरी बरं राहील। काय जे केस लॉ वगैरे असतील, प्रॅक्टिस हाऊ टू कंडक्ट द क्रिमिनल ट्रायल आणि CRPC जसं CPC मध्ये सिव्हिलमध्ये CPC ही भगवद्गीता आहे असं म्हटलं जातं की CPC ही सिव्हिलमधली भगवद्गीता आहे, मग कुठलीही प्रोव्हिजन असेल तर ती त्या CPC मध्ये अंतर्भूत केलेली आहे। वारस रेकॉर्डर घ्यायचे असतील, सरांचं आगमन झालेलं आहे, एकच मिनिटात सर या ठिकाणी येत आहेत। तर आपल्यापर्यंत बऱ्याच ठिकाणी आपण सरांचं नाव ऐकलेलं आहे, पेपरमध्ये वाचलेलं आहे आणि म्हणून हा उज्ज्वल उपक्रम पुणे बार असोसिएशननी हाती घेण्याचं काम केलं आहे, त्याचा फायदा नक्कीच आपणा सर्वांना होईल। सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, आपण सर्वजण सरांचं तो देश म्हणजे दुबई सोडल्याचा एंडॉर्समेंट होता आणि 15-20 दिवसांनी परत दुबईमध्ये आल्याचा एंडॉर्समेंट होता। याचा अर्थ असा की दुबईहून कोणत्या देशाला गेला त्या देशाचा एंडॉर्समेंट तिथे नव्हता, दुबईहून कोणत्या देशाला परत आला त्या देशाचा एंडॉर्समेंट नव्हता। म्हणजेच काय की ज्या देशात हे गेले होते त्या देशाने त्यांची आयडेंटिटी या पासपोर्टवरती लपवली होती। मग प्रश्न उपस्थित होतो की सिलॉजिझम इन लॉजिक, ज्याला तर्कशास्त्राचं प्रमेय असं म्हणता येईल, तर्कशास्त्राचं प्रमेय काय सांगतं की इथून दुबई सोडलेलं आहे, दुबई सोडल्याचं एंडॉर्समेंट आहे, परत दुबईला आल्याचं एंडॉर्समेंट आहे। मग 15 दिवस हे काय हवेत उडत होते का? नाही, हवेत उडत नव्हते। तर मग कुठे होते ते? तर ते जो आरोपी माफीचा साक्षीदार सांगतो की आम्ही कुठे गेलो होतो, कोणत्या देशाने, अशा रीतीने हा पुरावा तुम्हाला मार्शल करावा लागला आणि मग कुठे आम्ही साबित करू शकलो की याच्यात कट काय होता। प्रश्न असा होता की लक्ष जनतेचं एका आरोपीकडे जास्त होतं, तो म्हणजे सिने अभिनेता। सिने अभिनेत्याचा रोल कुठपर्यंत होता? सिने अभिनेत्याला कटाची कल्पना होती का? मग सिने अभिनेत्याकडे ती रायफल कशी आली, AK-40-56? आणि मग ही रायफल आल्यानंतर रायफल तर जप्त झाली नाही, त्याची फक्त तर आम्हाला स्प्रिंग मिळाली आहे, मग या स्प्रिंगच्या आधारे होऊ शकतं का? असे अनेक कायद्याचे मुद्दे होते। प्रत्येक कायद्याच्या मुद्द्याला ज्यावेळेला आपण वकिली करत असतो त्या वकिली व्यवसायामध्ये आपण एक मात्र सवय लावली पाहिजे की आपण आपल्या मनात द्वंद्व केलं पाहिजे,
आपल्या मनाला विचारलं पाहिजे की असं झालं तर काय होऊ शकतं, तसं झालं तर काय होऊ शकेल, आणि लॉजिकल त्याचं आन्सर आपल्याला आपोआप मिळत असतं. मी नेहमीच ज्यावेळेला मी सरकारची वकिली करत असतो, प्रॉसिक्युशन तर्फे अपियर होत असतो, त्यावेळेला मी डिफेन्सने उलट तपासणीमध्ये काय मुद्दे आले आहेत हे मुद्दे मी अगोदर विचारात घेत असतो. या मुद्द्यावरती काय उत्तर, डिफेन्सचं काय म्हणणं आहे, बचाव पक्षाचं काय म्हणणं आहे आणि त्याला माझं काय उत्तर आहे हे मी ऍडव्हान्स माझ्या आर्ग्युमेंटमध्ये सांगत असतो. सांगण्याचा दोन उद्देश असतात. पहिला उद्देश म्हणजे डिफेन्सला सायकोलॉजिकली तुम्ही गारद करतात की त्याचेच मुद्दे मी सांगून त्याला माझा अगोदर उत्तर देतो. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे न्यायालयाची देखील मानसिकता तयार करत असतो आणि म्हणून ज्याला आपण सरकारी पक्षाचं किंवा फिर्यादी पक्षाचं असेल किंवा आरोपीचं वकील पत्र म्हणून काम करत असाल त्याला आपण हे लक्षात घेतलं पाहिजे पॉसिबल प्रॉबेबल आपल्यावरती अटॅक काय होऊ शकतो. आणि मग हा अटॅक विचार घेऊन ज्याला संजय दत्त बद्दल विचार करत होतो त्या माझ्या लक्षात आलं की याने याच्या मित्राकडून ह्या बॉम्बस्फोटाच्या अगोदर एका टेम्पो मध्ये काही शस्त्र आली होती. त्याच्यात AK-46 रायफल होते, हँड ग्रेनेड बॉम्ब होते आणि हे हँड ग्रेनेड बॉम्ब असून त्याने त्यातल्या काहीतरी 4-5 AK-46 रायफल ठेवल्या, 5-7 हँड ग्रेनेड बॉम्ब ठेवले आणि परत घाबरून दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याने सगळे परत देऊन टाकले अबू सालेमला, कारण अबू सालेम आला होता. आणि अबू सालेम आल्यानंतर मग देऊन टाकले, स्वतःजवळ एक ठेवली आणि ज्यावेळेला 12 मार्च बॉम्बस्फोट झालेत त्यावेळेला त्याच्या मनात भीती निर्माण झाली की या भीतीमुळे आपण कुठेतरी कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतो म्हणून तो परदेशात शूटिंगला गेला असताना त्याने त्याच्या मित्रांना सांगितलं की ही बंदूक जी आहे, ही AK-46 रायफल जी आहे ही डिस्पोज ऑफ करून टाका, मेल्ट करून टाका. त्यांनी ती तोडली, त्यांनी ती वितळली, एक स्प्रिंग राहिली. आम्हाला मिळालं काय, फक्त स्प्रिंग मिळाली. पण त्या स्प्रिंगच्या आधारे आम्ही संजय दत्तपर्यंत जाऊन पोहोचलो आणि संजय दत्तला त्याच्यामुळे आर्म्सॅकखाली शिक्षा होऊ शकली. आता आर्म्सॅकखाली त्याला ज्यावेळेला शिक्षा झाली त्यावेळेला प्रश्न परत कोर्टाने ज्यावेळेला त्याला दोषी ठरवलं त्यावेळेला प्रश्न त्याच्या वकिलांनी युक्तिवाद केला की त्याचा हा गुन्हा पहिला गुन्हा असल्यामुळे त्याला प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ऍक्टचा बेनिफिट देण्यात यावा, चांगल्या वर्तणुकीच्या बॉन्डवरती त्याला सोडण्यात यावं, भविष्यात तो असे गुन्हे करणार नाही. एका चांगल्या घराण्यातून आलेला मुलगा परंतु केवळ शस्त्रास्त्रांची आवड असल्यामुळे त्याने तसं शस्त्र ठेवलं आणि म्हणून त्याला हा पहिला गुन्हा असल्यामुळे त्याला चांगल्या वर्तणुकीच्या बॉन्डवरती सोडण्यात यावं. त्याला माझा तीव्र आक्षेप होता, कारण जेवढे तुम्ही मोठा असाल तेवढं समाजाकडून तुमची अपेक्षा फार असते. त्यावेळेला प्रतिष्ठित होणं ही काही साधी गोष्ट नाही. जे कोणी सेलिब्रिटीज असतात, मॅटिनी आयडॉल्स असतात, सिनेमातील असतील, राजकीय व्यक्ती असतील, त्यांची एक क्षुल्लक चूक त्यांनी केलेली आपल्याला सहन होत नाही. आपल्या क्षुल्लक चुका सहन करू शकतो समाज, त्यांच्याकडून नाही. याला कारण असं आहे की समाज तुमच्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघत असतो, समाज तुमच्याकडून वेगळ्या दृष्टीने अपेक्षित करतो आणि म्हणून तुम्ही देखील, आपण वकील असताना, एक वकील असताना न्यायालयाच्या आवारात, न्यायालयात आपण कुठलंही चुकीचं कृत्य केलं तर त्यामुळे आपली बदनामी होऊ शकते, कारण समाज आज तुमच्याकडे आमच्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघत असतो की कायद्याचा हा धुरंधर, कायद्याचा विद्यार्थी, कायद्याचा अभ्यासू, त्याच्याकडून ही गोष्ट आम्हाला अपेक्षित नाही. आणि म्हणून वागताना देखील, न्यायालयात वागताना देखील आम्ही कोणत्या आवाजात बोललो पाहिजे, न्यायदेवशीची कशा रीतीने आम्ही ऍड्रेस केलं पाहिजे, या साध्या सरळ सोप्या गोष्टी असतात, या फार महत्वाच्या असतात. काही वेळेला न्यायालय न्यायाधीश तुमचं ऐकत नाहीत, आपलं ऐकत नाहीत, आपल्या मनाच्या विरुद्ध असतं, परंतु शेवटी कोण व्यक्ती न्यायव्यवस्थेचं काम आहे बघते हे बघायचं नसतं, तर ती न्यायदेवता म्हणून आपण आपलं रेकॉर्ड करायचं असतं आणि आपल्याला कायद्याने अनेक त्याच्या विरुद्ध दाद मागण्याचे अधिकार आहे. सांगण्याचं तात्पर्य माझ्या तरुण वकील मित्रांना एवढंच आहे की पक्षकाराला आपण कधीही खोटं आश्वासन द्यायला नको. आश्वासन दिलं आणि आश्वासनाची पूर्तता नाही झाली तर मग त्याचा परिणाम वेगळा होत असतो. आणि ज्यावेळेला हे संजय दत्तच्या वेळेला विषय निघाला, न्यायालयात त्याच्या वकिलांनी ज्यावेळेला युक्तिवाद केला
की याला प्रोबेशन ऑफ ऑफेंडर ऍक्टचा बेनिफिट देण्यात यावा चांगल्या वर्तणुकीच्या। ज्या वेळेला मला पोलिसांनी रेकॉर्ड पुरवलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही हा त्याचा काही पहिला गुन्हा नव्हता। दाऊद इब्राहिमचा उजवा हात कयूम याच्याकडून त्याने एक अनलायसन पिस्तोल घेतलं होतं आणि हाच कयूम ह्याच बॉम्बस्फोटक खटल्यामध्ये आरोपी म्हणून सापडला होता। ही बाब मी न्यायालयाच्या निदर्शनास आणली की प्रोबेशन ऑफ ऑफेंडर ऍक्टचा उद्देश काय। प्रत्येक कायद्याचा उद्देश असतो जो आपल्याला उद्देश प्रियम्बल मध्ये मिळतो आणि ह्याचा उद्देश काय की चुकून जर एखाद्याच्या हातून नकळत गुन्हा झाला असेल, अजाणतेने गुन्हा घडला असेल, तर त्या गुन्ह्याचं त्याचं परिमार्जन म्हणून त्याला दंड किंवा शिक्षा म्हणजे सक्तमजुरी करता कामा नये, पण त्याला बेनिफिट देण्यात यावा चांगल्या वर्तणुकीच्या बॉन्डवरती। आणि म्हणून हा पात्र आहे का आणि अशा रीतीने हरकती घेतल्यामुळे कोर्टाने त्याचा तो बेनिफिट नाकारला। परिणाम असा झाला की त्याला शिक्षा ती भोगावी लागली। सांगण्याचं तात्पर्य एवढंच की कायदा हा सगळ्यांना समान आहे, कायद्यापुढे कोणी कमी नाही, कोणी मोठं नसतो। परंतु या खटल्यामध्ये आम्ही क्रिमिनल कॉन्स्पिरसी हे एस्टॅब्लिश केलं। मी हे थोडक्यात प्रत्येक खटल्याचं सांगणार आहे। त्याच्यानंतर महत्वाचा खटला ज्यामध्ये मी जाईल तो म्हणजे मुंबईवरती झालेला 26/11 दहशतवादी हल्ला। 2008 ला आपल्याला कल्पना असेल की अजमल अमीर कसाब आणि इतर त्याच्या 9 साथीदारांनी मुंबईवरती रात्री हल्ला केला। प्रत्येकाने हॉटेल ताज, हॉटेल ओबेरॉय, नरीमन हाऊस, सीएसटी रेल्वे स्टेशन हे केलं। आता हे सगळं त्यांनी केल्यानंतर प्रश्न असा होता, प्रत्येक पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झालेले होते, हे गुन्हे एकत्रित करायचे का वेगवेगळे खटले चालवायचे, हा पहिला प्रश्न होता। आता काहींचं असं म्हणणं होतं की वेगवेगळे खटले चालवा जेणेकरून कसाबला ताबडतोब फाशी देता येईल, खटल्याची एवढी प्रक्रिया लांब नेण्याची जरूर नाही। माझं ठाम मत त्याच्यावरती होतं आणि कसाबला फाशी लवकर देता येईल, जनतेमध्ये एक चांगला मेसेज जाईल असं काहींचं म्हणणं होतं। माझं त्याच्यावरती ठाम म्हणणं होतं कसाब हा फक्त प्यादा आहे, कसाबला फाशी देऊन काही फार मोठा पण किल्ला जिंकणार नाही, परंतु कसाबच्या मागे जी शक्ती आहे त्या शक्तीला जगासमोर आणणं जरुरीच आहे। हे आणायचं कसं, तर याच्याकरता आपल्याला हे सगळे खटले एकत्रित चालवायला पाहिजे। आणि मग हा कटाचा एक भाग असल्यामुळे, कारण असे खटले एकत्र चालू शकतात हे कायद्याने अभिप्रेत आहे, आणि अशा रीतीने पोलिसांना सल्ला दिल्यानंतर पोलिसांनी चार्जशीट दाखल केलं। ज्याला ओपनिंग ऍड्रेस सेक्शन 226 सीआरपीसीच्या नुसार या मोठ्या ट्रायल्स मध्ये नॉर्मली पब्लिक प्रोसिक्युटर हॅज टू ओपन इट्स केस बाय डिस्क्राइबिंग द चार्ज ब्रॉट अगेन्स्ट हिम ऍज वेल ऍज हाऊ ही इज गोइंग टू प्रूव बाय द लीगल एव्हिडन्स। हे कोर्टाला नॅरेशन द्यावं लागतं, कोर्टापुढे आर्ग्युमेंट करावं लागतं। हे ज्यावेळेला मी आर्ग्युमेंट कोर्टापुढे करत होतो 226 खाली अजमल कसाबच्या विरुद्ध की आमची ही केस अशी आहे, आम्ही चार्ज वेजिंग वॉर अगेन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लावला, कोर्टाचा पहिला प्रश्न असा होता की हे भारताशी युद्ध 26/11 मुंबईचा हल्ला म्हणजे या भारतावर युद्ध कसं म्हणता येईल। मी म्हणतो त्याला सोपं कारण असं आहे की आयपीसी मध्ये ज्या काही डेफिनेशन्स आहेत या ब्रिटिश काळापासूनच्या डेफिनेशन्स आहेत, ज्याच्यात वेजिंग वॉर 126, 121, 122 कॉन्स्पिरसी टू वेज वॉर या ब्रिटिश काळापासून आलेल्या आहेत, आणि ब्रिटिश काळापासून ब्रिटिश सत्तेविरुद्ध जर भारतीय जनतेने कोणी उठाव केला असेल तर त्यांनी सांगितलं की इट्स अ वॉर अगेन द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया। इथे परदेशातील नागरिक येतात, पण न्यायाधीशांचा दुसरा प्रश्न असा होता की म्हणे यांनी जो हल्ला केला तो हॉटेल ताज, हॉटेल ओबेरॉय, नरीमन हाऊस, सीएसटी हे तर प्रायव्हेट इन्स्टॉलेशन्स आहेत, हे सरकारी कुठे आहेत। फक्त सीएसटी म्हटलं तर म्हणता येईल की ते सेमी गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एस्टॅब्लिशमेंट आहे, पण याला कसं म्हणता येईल। न्यायाधीशांना मी सांगितलं की आपल्याला इंडिव्हिज्युअल घटक विचार करता येणार नाही, आपल्याला पहिल्यांदा हा विचार करावा लागेल या देशामध्ये मुंबईला त्यांनी का सिलेक्ट केलं, मुंबईला सिलेक्ट का केलं,
मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलला का केलं, पंचतारांकित राहणाऱ्या प्रवाशांना का त्यांनी ओबेठीस धरलं, त्यांना का मारलं, जेणेकरून या देशातील एक इकॉनॉमिक सेंटर जे मुंबई शहर आहे त्याची अवस्था अशी करायची की जेणेकरून परदेशातील नागरिक येथे धसावणार नाही. मुंबई हे आमच्या देशाचं एक आर्थिक दृष्ट्या मोठा कणा असं राज्य आहे, गाव आहे, आणि म्हणून हा हल्ला फक्त मुंबई शहराचा नाही तर हा या देशावरचा हल्ला आहे असं आपल्याला समजलं पाहिजे. मित्रांनो, मी एवढा आनंदाने तुम्हाला एवढा अभिमानाने सांगेन की ही जे आम्ही इंटरप्रिटेशन केलं होतं, हायकोर्टात तर मीच चालवलं अपील, सुप्रीम कोर्टामध्ये माझ्याबरोबर सिनियर काउन्सिल हे गोपाळ सुब्रमण्यम होते, आम्ही दोघांनीच चालवलं. तिथे देखील सुप्रीम कोर्ट जस्टिस आफताब आलम आणि जस्टिस प्रसाद यांनी आमचा स्टँड हा मेंटेन केला आणि मुंबईवरचा हल्ला हा भारताविरुद्ध हल्ला केला होता ह्या अतिरेक्याने या निष्कर्षाला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली. प्रश्न असा राहिला होता की ज्याला हे ओपनिंग ऍड्रेस केलं त्याला मी दुसऱ्या न्यायालयाला एक विनंती केली होती की म्हणलं सर मला यातले माझ्याजवळ जवळ 850 साक्षीदार आहे आणि माझा टाइम लिमिट मला ही केस एका वर्षाच्या आत संपायची आहे. कोर्ट म्हणाला एका वर्षात एवढे तुम्ही साक्षीदार साईट करतात तपासायचं म्हणतात, हाऊ यू आर गोइंग टू कन्क्लूड युअर ट्रायल विद इन अ इयर. मी सांगितलं की साहेब मला काही पुरावा ऍफिडेव्हिट वरती घ्यायचा आहे. न्यायाधीशांनी मला विचारलं तरतूद दाखवा, आय पॉइंटेड आउट टू प्रोव्हिजन सेक्शन 296 परमिट्स दी ऍफिडेव्हिट, म्हणजे फॉर एव्हिडन्स ऑफ फॉर्मल कॅरेक्टर, की एव्हिडन्स ऑफ अ फॉर्मल कॅरेक्टर इफ कोर्ट फाइंड्स दॅट द एव्हिडन्स ऑफ अ पर्सन हुज एव्हिडन्स इज ऑफ फॉर्मल कॅरेक्टर कॅन बी टेंडर बाय वे ऑफ अन ऍफिडेव्हिट, अशी ही तरतूद आहे. क्रिमिनल फौजदारी कायद्यामध्ये अशा प्रकृतीचा तरतुदीचा वापर फारसा केला जात नाही, परंतु हे ज्यावेळेला आम्ही न्यायालयाला सांगितलं त्यावेळेला आम्ही सांगितलं की मी जवळजवळ 350 ते 400 साक्षीदार जे माझ्या दृष्टिकोनातून फॉर्मल कॅरेक्टरचे आहेत त्यांचा एव्हिडन्स आम्ही ऍफिडेव्हिटवरती घेऊ. हाऊ यू आर गोइंग टू डिफाईन द फॉर्मल कॅरेक्टर हा पुढचा प्रश्न होता. म्हटलं फॉर्मल कॅरेक्टर असं आहे की जिथे या 26/11 हल्ल्यामुळे जिथे डॅमेजेस आहेत, नुकसान झालेलं आहे, जिथे इंजुरीचे सर्टिफिकेट, जिथे फारसा डिबेट नाही, डिस्प्यूट नाही, ज्या बिल्डिंग्स पडलेल्या आहेत त्या सर्व्हेचे रिपोर्ट आहेत त्यांचे आम्ही ऍफिडेव्हिट दाखल करू. डिफेन्सला आम्ही त्याच्या कॉपीज देऊ. इफ डिफेंड वॉन्ट्स टू क्रॉस एक्झामिन देम दे के वी विल सर्टनली कीप देम प्रेझेंट, अशा तऱ्हेचं आश्वासित केलं तर कोर्टाने आम्हाला परवानगी दिली. 350 ऍफिडेव्हिट्स आम्ही तिथे दाखल केले. आता हे ओपनिंग ऍड्रेस झाल्यानंतर याच्या अगोदर एक गंमत अशी झाली की मी ज्यावेळेला ओपनिंग ऍड्रेससाठी उभा राहिलो त्यावेळेला अजमल कसाब न्यायालयात उभा राहिला. न्यायालयात काय सांगावं त्याने, न्यायालयात त्याने सांगितलं की साहब आप मेरे खिलाफ आप ट्रायल नहीं चला सकते. कोर्टाने विचारलं का, तो बोले मैं नाबालिग हूं और आपके कानून के मुताबिक आप मेरे नाबालिग के खिलाफ ट्रायल नहीं चला सकते. लक्षात घ्या की एक अतिरेकी बाहेरच्या देशातला इथे येतो आणि कोर्टाला आपल्या कायद्यातील तरतुदी सांगतो, आपल्या देशातील कायद्याच्या तरतुदीचा वापर करून तो सांगतो तुम्ही माझ्या विरुद्ध खटला चालू शकत नाही कारण मी ज्युव्हेनाईल आहे, त्याचं म्हणणं रास्त होतं. प्रश्न आमच्या पुढे उपस्थित झाला, माझ्या पुढे भीतीचा गोळा असा निर्माण झाला की या पेट्याचं वय आता कसं सिद्ध करायचं, हा खरोखर बालक आहे की घोडा आहे. आणि मग हे सिद्ध करण्याकरता मी कोर्टात पुढे अर्ज दिला. म्हटलं कोर्ट म्हणे तुम्ही याच्या रेकॉर्ड बद्दल काय आणणार, याच्या एज रेकॉर्ड बद्दल काय आहे तुमच्याजवळ. म्हटलं साहेब आम्ही पाकिस्तानच्या हायकमिशनला पत्र लिहू. आम्ही पाकिस्तानच्या हायकमिशनला पत्र लिहिलं, कोर्टाने आम्हाला 2-3 दिवस मुदत दिली होती, आम्ही स्पेशल मनुष्य पाठवला दिल्लीला, पाकिस्तानच्या हायकमिशनने त्यावर काही उत्तर दिलं नाही कारण त्यांना त्यांचं तो नाही आहे ते अगोदर नाहीच म्हणत होते, आमच्या देशातला नाहीच. पण ज्यावेळेला पाकिस्तानच्या डॉनने त्यांचं बिंग फोडलं आणि त्यांनी सांगितलं की हा फरीदाकोटचा आहे, मग त्यावेळेला पाकिस्तान घेऊन गेला आमचं आहे. पण त्याचं प्रूफ, त्याच्या शाळेचं प्रूफ आमच्या जो काही नव्हतं, पाकिस्तानने द्यायचं नाकारलं. मग आम्ही अर्ज केला की याची हाडांची तपासणी करण्यात यावी, याला डॉक्टरांकडे पाठवण्यात यावं, याचे एक्सरे हाडांचे घेण्यात यावं,
आता वैद्यकीय शास्त्र असं सांगतं की काही वयामध्ये मुलांची माणसांची लेडीजची विशिष्ट वयाच्या गॅपमध्ये ही जुळत असतात, जॉईंट होत असतात. त्याची तपासणी त्याची करण्यात आली आणि या तपासणीच्या आधारे डॉक्टरांनी दिलं की हा 20 ते 21 वर्षाचा घोडा आहे. मग त्याप्रमाणे ते कोर्टात आम्ही प्रमाणपत्र तयार केलं. कोर्टात दिल्यानंतर बघा, हे असे खटले चालवत असताना तुम्हाला काय कुठल्या संकटाला सामोरं जावं लागेल याची कल्पना नसते. तुम्ही तयार असलं पाहिजे. आणि ज्या वेळेला हे दिल्यानंतर कोर्टापुढे हा खटला सुरू झाला, मध्येच याने कोर्टात सांगितलं की सर मुझे पॉइजन दे जा रहे. सगळे चकित. आम्ही ही ट्रायल ओपन ट्रायल ठेवली होती. ओपन ट्रायल याचा अर्थ की ऑर्थोड रोड तुरुंगात ट्रायल. परंतु ऑर्थोड रोड तुरुंगामध्ये आम्ही पत्रकारांना परवानगी दिली होती, कारण आम्हाला जगापुढे दाखवायचं होतं की आमची न्यायव्यवस्था किती ट्रान्सपरंट आहे. एका परदेशातील नागरिक शत्रू राष्ट्राचा गुन्हेगाराला आम्ही कशा रीतीने वागणूक देतो, त्याला न्यायदानाकरता कशी मदत करत असतो, त्याच्याकरता लीगल एड तर्फे 2 वकील देण्यात आला. मॅडम, लीगल एड तर्फे तुमचे नेहमीच्या पॅनलवरचे आम्ही वकील नाही दिले, आम्ही मुद्दामून मोठे नामांकित वकील त्याला दिले, जेणेकरून कसाब तर्फे कुठेही बचाव राहू नये. कारण आपल्या देशामध्ये फार लोकांना काही वेळेला वेगवेगळे झरे फुटतात आणि हे माणुसकीचे झरे फुटू नयेत म्हणून आम्ही चांगले 2 वकील दिले. त्या चांगल्या 2 वकिलांनी त्यांचं वकीलपत्र घेतलं आणि ते त्याच्या बाजूने खंबीरपणे बाजू चालवायला तयार झाले. खटला सुरू झाला. खटला सुरू झाल्यानंतर न्यायालयात पुन्हा एकदा कसाबने सांगितलं की साहेब मुझे यहां पॉइजन दिया जा रहा है. आम्ही बघायला लावलो की पॉइजन म्हणजे क्या क्या सबूत है तुम्हारे पास. कोर्टाने विचारलं, त्याने लगेच एक खिशातून पुडी काढली आणि ती पुडी काढून न्यायालयासमोर एक पावडर होती, ती पावडर न्यायासमोर दिली. मग कोर्टाने विचारलं, ये पावडर कशी. सर ये मेरे खाने में मिलाई जाती थी. बोले तुझे कैसे पता. नाही मग राहिली बाजूला राहिली आणि म्हणून मी ती बाजूला गोळा करून ठेवली, पाऱ्या करायचं लक्ष नव्हतं आणि म्हणून मी हजर करतोय. आता याने ही पावडर कुठून आणली, कशी आणली, हे सगळं कोर्ट माझ्याकडे बघायला लागलं. आता आम्हाला ताबडतोब त्याच्यावरती बोलणं भाग होतं. मी विचारतो, आयोगाला बघून सांगतो, काय म्हणतो आयोग बघतो, असं चालत नाही. कारण असं जर सांगितलं तर लगेच पत्रकार लिहितात, सरकारी वकिलांना काहीतरी शंका आलेली दिसते, पत्रकारांना बघून पोलीस अधिकाऱ्यांचा सल्ला घेत आहेत, असं स्टँड घेता येत नाही. मी सांगितलं याची इन्क्वायरी झालीच पाहिजे. मी सुद्धा खनकोन साहेब म्हणलं, आपण सांगितलं की चांगल्या हॉस्पिटलला साहेब आपण गुप्ततच पाठवा, आम्हालाही सांगू नका कोणत्या हॉस्पिटल तुम्ही पाठवणार आहे आणि त्याचा तो अहवाल लॅबोरेटरीकडे मागवा. त्याप्रमाणे न्यायालयाने ते पत्र लिहिलं, 2-3 दिवसांनी लॅबोरेटरीचा रिपोर्ट आला आणि ती होती तांदळाची पावडर. अशा रीतीने बघा, एक एक प्रसंग महत्वाचा असतो. आता हे प्रसंग असताना कसाबने परत माझा 166 विटनेस मी टाकला होता. 166 विटनेस टाकला असताना कसाब परत उभा राहिला. कसाबने सांगितलं, साहेब माय गुन्हा मुझे कबूल है. आता परत मी चाट पडलो. अगोदर त्याला सुरुवातीला कोर्टाने विचारलं तो गुन्हा कबूल आहे का, नाही म्हणाला होता. आणि आता म्हणतो साहेब माय गुन्हा कबूल करणं चाहता हूं. मला वाटलं काहीतरी याला शहाणपण आला असावं. मग कोर्ट मला विचारलं, तुम्हाला काही म्हणायचं आहे का. अर्थात लगेच कोर्टात गेलं, तुम्हाला याच्यात काहीच म्हणता येणार नाही. म्हटलं मी काही बोलतही नाहीये, तो कबूल करत असेल तर मला काय. म्हटलं कबूल करू द्या. तर कोर्ट म्हणे मी त्याचं रेकॉर्ड करतो प्ली. आणि म्हणे आय कॅन रेकॉर्ड ऍट दिस स्टेज ऑल्सो. म्हटलं येस सर यू कॅन रेकॉर्ड हिज प्ली इफ इज ऍडमिटिंग द गिल्ट, आय हॅव नथिंग टू से. कोर्टाने त्याची गिल्ट रेकॉर्ड करायला सुरुवात केली. 2 दिवस त्याने सांगत बसला. काय सांगितलं त्याने. त्याने सांगितलं माझा मित्र अबू इस्माईल, म्हणजे त्याच्याबरोबर जो होता तो. लक्षात घ्या याची बॅकग्राऊंड अशी आहे. मग मी परत या मुद्द्याकडे वळतो की हे पाकिस्तान मधून कराची मधून निघाले हे 10 लोक. आणि 10 लोक निघाल्यानंतर त्यांचं ठरलं होतं की प्रत्येकाच्या 2-2 जणांनी जायचं. एक एक जोडीकडे मोबाईल फोन दिलेला होता. आणि हे उतरल्यानंतर बदवार पार्कला 26-11 रात्री उतरले, 9:30 वाजता. त्यांची अपेक्षा अशी होती त्यांच्या टायमिंग प्रमाणे, त्यांना पोहोचायचं होतं 6:30. जर ते 6:30 मुंबईला पोहोचले असते तर CST रेल्वे स्टेशनला खूप गर्दी असते, हॉटेल ताज ओबेरॉयला संध्याकाळी खूप गर्दी असते, अधिक लोक आपल्याला मारता येतील
याच्यामुळे त्यांना ते लवकर उतरायचं होतं, म्हणजे ठार करण्याची संख्या जास्त होईल आणि त्यांना तो एक आनंद तो लुटायचा होता. वेळ झाला की मला सांगा. तर मग त्यांना तो आनंद लुटायचा, पण त्यांच्या दुर्दैवाने त्या समुद्रामध्ये गडबड झाल्यामुळे ते उशिरा पोहोचले बद्वारपाकला. 9:15 दरम्यान उतरले. 9:15 दरम्यान उतरल्यानंतर हे पहिल्यांदा 2 अबू इस्माईल आणि कसाब हे 2 CST रेल्वे स्टेशनवर गेले, बाकी हॉटेल ओबेरॉय, नरीमन हाऊस, ताज असे इकडे गेले. त्यांच्या प्लॅनप्रमाणे त्या टोळ्या विखुरल्या गेल्या. आता ह्या विखुरल्या गेल्यानंतर त्यांनी ते मारणं त्यांनी सुरू केलं. आता हे कसाब ने सांगितलं की मला गुन्हा कबूल आहे, परत मी त्या लाईनला येतो. कसाबने सांगितलं गुन्हा कबूल आहे तर कोर्टाने विचारायला सुरुवात केली, तुला काही पोलिसांचं दडपण आहे, कोणी तुला काही सरकारी वकिलांनी काही तुला आश्वासन केलं आहे, पोलिसांनी काही वचन दिलं आहे, तुला धमकी दिली आहे मारण्याची, तर गुन्हा कबूल करतोय तू. त्यांनी सांगितलं नाही साहेब, मी माझा प्रामाणिकपणे गुन्हा कबूल करतोय, मला गुन्हा कबूल करायचा आहे. कोर्टाने रेकॉर्ड करायला सुरुवात केली. त्याने काय सांगावं? त्याने सांगितलं की मी आणि माझा अबू इस्माईल मित्र आम्ही कराचीहून आलो, मला पिक्चर बघण्याचा खूप नाद आहे, हिंदी बॉलिवूड मुंबईला फार चांगलं असतं म्हणून मला नट नट्यांना देखील बघायचं होतं आणि म्हणून मी मुंबईला आलो, CST ला आलो, पण माझ्या मित्राने हा गोळीबार केला, मी काहीच केलं नाही, कोणालाही मारलं नाही, माझा मित्र अबू इस्माईलने सगळं मारलं आणि त्याने गोळी ठार केले. हे झालं स्टँड. तुम्हाला हे कबूल आहे का? मी पुन्हा काही मागे बघून सांगितलं नाही, मी विचारून सांगतो, कमिशनरला विचारतो, म्हटलं मला बिलकुल कबूल नाही. परिणाम असा झाला, मग कोर्ट म्हणे तुम्हाला काय करायचंय? म्हटलं मला पुढे एव्हिडन्स मार्शल करायचं आहे. त्याने जरी गुन्ह्याची कबुली दिली असेल तरी ते काही मला प्रतिबंध करू शकत नाही, एव्हिडन्स पुरावा पुढचा. कोर्ट म्हणाल ठीक आहे तुम्ही एव्हिडन्स. आता बाहेर काय झालं बघा, त्या ह्या अशा मोठ्या ट्रायल मध्ये काय असतं की पब्लिक प्रोसिक्युटरला दोन्ही तिन्ही बाजू सांभाळाव्या लागतात, कोर्टामधलं आणि कोर्टाच्या बाहेर, प्रेक्षकांवरती, श्रोत्यांवरती, जनतेवरती. कारण कोर्टात काय चाललं हे तुम्हाला सगळ्यांना माहीत नसतं, बाहेर कोर्टात लगेच चालवण्यामध्ये काय इंटरेस्ट आहे आणि खटला कशाला चालवायचा. जर कसाब गुन्ह्याची कबुली देतो आहे तर तुम्हाला मान्य करायला काय बिघडत होतं सरकारला? सरकारने का नाही मान्य केलं? सरकार वेळेचा अपव्यय काय करताय? सरकारी वकिलांनी का नाही गुन्ह्याची कबुली त्याच वेळेला ऍक्सेप्ट केली, म्हणजे कसाबला फाशी देता आलं असतं? काही वक्त्यांचं, काही पॅनलिस्टचं त्यावेळेला म्हणणं असं होतं की कसाबला तर भरचौकट फाशी द्यायला पाहिजे होती, हा ट्रायल चालवण्याचा खटाटोप कसा काय केला, करण्याची काय गरज होती? हे सगळे प्रश्न त्याला उपस्थित केले. आता एक लक्षात घ्या, जर मी गुन्ह्याची कबुली त्याच वेळेला ऍक्सेप्ट केली असती काय परिणाम झाला असता? कसाबला दोषी ठरवलं असतं, पण शिक्षा, फाशीची शिक्षा ही अपवादात्मक मधील अपवादात्मध्ये ज्या गुन्हेगाराचा रोल मेजर आहे त्याला दिली जाते. कसाब बरोबर जे अबू इस्माईल ते मारले गेलेत, कसाब म्हणतो माझा रोल तर कमीच आहे आणि आमचा जो दाखवायला बाकीचा जो पुरावा आहे तो आम्ही विचारात घेत नाही, कारण कसाबचं ऍडमिशन आम्ही मान्य करतोय. याचाच अर्थ कसाबला आम्ही फाशीची शिक्षेची मागणी देखील करू शकलो नसतो. परिणाम काय झाला असता? आपल्या कायद्याप्रमाणे जन्मठेपीची शिक्षा, 14 वर्षांतर सरकारला सोडण्याचा अधिकार, 14 वर्षांतर कोणतं सरकार काय सरकार येईल, त्यावेळेची पॉलिसी काय असेल, तेव्हा काय ठरलं जाईल, पाकिस्तान बद्दल आम्हाला काय प्रेम उतवील, पाकिस्तानला काय आमच्याबद्दल येईल, हे सगळे प्रश्न असतात. म्हणून त्याच वेळेला मी सांगितलं आम्हाला याची कबुली मान्य नाही. गंमत अशी झाली मग त्याच्या पुढे की हा खटला सुरू झाला. कसाबला त्याच्यामध्ये त्याचा रोल काय आहे यामधली तुम्हाला कल्पना असेल की मटन बिर्याणीची स्टोरी तुम्हाला माहिती ऐकाय ऐकली आहे का? ऐकायची तर असं काही वेळेला त्यावेळेला कसाबला मटन बिर्याणी दिली जाते असा एक प्रचार जोरात सुरू झाला होता. आपलं वाचलं असेल वृत्तपत्रातून, अनेक राजकीय नेत्यांनी, राजकीय वक्त्यांनी देखील सरकार, त्या तत्कालीन सरकार कसाबला मटन बिर्याणी देते. पण हे कसं झालं, काय झालं? मी नेहमी कसाब जे या खटल्यामध्ये कसाबशी बोलत असे, मी ज्या ज्या खटल्यामध्ये जातो त्या त्या खटल्यामध्ये मी आरोपींशी नेहमीच बोलत असतो. इथेही आल्यानंतर इथेही काही आरोपींशी मी बोलत असतो. हेतू हाच असतो की त्यांची सायकोलॉजी काय आहे, वाय डू दे कमिट अ क्राईम,
व्हाट वॉज द मोटिव्ह इन दॅट देअर माइंड? हा प्रश्न ज्यावेळेला आपण विचारत असतो त्यावेळेला आपल्याला युक्तिवादाला एक प्रकारचा वेगळा फोर्स येत असतो. आणि ज्यावेळेला कसाबने मला सांगितलं की मी कसाबला विचारलं होतं की मला असं सांग की जे पोलिसांपुढे तू सांगितलं नाही. तो मला नेहमी त्यावेळेला न्यायालयात बादशाह म्हणायचा. त्याने एक सांगितली गोष्ट मला, मी हे पोलिसांना गोष्ट सांगितली नाही. म्हटलं तू पोलिसांना ही गोष्ट सांगितली नाही? आणि खरोखर त्या पोलिसांच्या इंट्रोगेशन रिपोर्टमध्ये ती गोष्ट नव्हती. पण हे कबूल करण्यामागे मी त्याला काही वचन दिलं होतं कोर्टामध्ये की तू मला खरी गोष्ट सांगितलं मी अमुक ही गोष्ट तुला देईल. माझ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर मी त्याचा उल्लेख करत नाही कारण हा समोर कॅमेरा आहे. म्हणून ती गोष्ट कबूल केली. तो म्हणाला ठीक आहे, त्याने मला ती गोष्ट सांगितली. मग माझ्या त्याच्या मी त्याला दिलेल्या वचनाप्रमाणे त्याला मी गोष्ट द्यायला बांधील होतो. माझ्या समवेत पोलीस अधिकारी होते, मी त्याला ती एक गोष्ट दिली, ही घे. तर तो म्हणाला ही एक नको, मला आणखी डब्बा जास्त पाहिजे. म्हटलं मग ती परत आण. मग ती त्याने परत दिली. प्रश्न एवढा होता, हा पोरगा चलाख होता. आणि एका दिवशी मी जळगावला, मी जळगावून शनिवार रविवारी त्यावेळेला अपडाऊन करत असते. मी न्यायालयात सोमवारी आल्यानंतर माझ्या उजव्या हाताला राखी बांधलेली होती. कसाब मला म्हणाला बादशाह आपके हात में क्या है? मी त्याला राखी म्हणजे काय, राखीचं महत्व काय, राखी कशाकरता बहीण भावाला बांधत असते, या सगळ्या गोष्टी त्याला वर्णन करून सांगितल्या. आता हे वर्णन सांगितले असताना न्यायाधीश साहेब डायस वरती आले. मला विचारलं की काय म्हणत होता तो. न्यायाधीशांना मी परत हे सगळं रिकाउंट केलं. न्यायाधीशांना हे सांगितल्यानंतर कसा बघा कसा करत होता हे मी न्यायाधीशांशी बोलत असताना कसाबने खाली मान घातली, दोन्ही बोट डोळ्याजवळ नेले आणि अशा रीतीने तो डोळे चोळू लागला. न्यायालयात प्रसार माध्यम जी बसली होती त्यांचे प्रतिनिधी बाहेर गेले. त्यांनी ब्रेकिंग न्यूज दिली की कसाब के आंखों में पाणी. आता तो खर रडत नव्हता, पण त्यालाही कळायलंच कळून चुकलं होतं की सगळं मीडिया 100-150 पत्रकार रोज न्यायालयात उपस्थित असायचे. आपल्या देशातील परदेशातील पत्रकार देखील न्यायालयात रोजच्या रोज वार्तांकन करत असत. आणि मग हे वार्तांकन करत असताना पत्रकारांनी बाहेर ब्रेकिंग न्यूज दिली. ब्रेकिंग 2:30 ही झाली आणि मग ते चॅनल पॅनल डिस्कशन सुरू झालं. आणि मग त्यांनी देखो की आज कसाब की आंखों में पाणी आहे, याचाच अर्थ असा की खरे आतंकवादी अजूनही सरकारला मिळाले नाहीत. जे पाकिस्तानमध्ये लपले हा कसाब तर फूट सोल्जर आहे, ही सरकारची थोडीच कर्तबगारी काही आहे. अशा रीतीने त्याचं ब्रेनवॉशिंग सुरू झालं. हे सगळं मला त्यावेळेला ओबी व्हॅन्स असायच्या. आपल्याला माहिती असेल की लाईव्ह टेलिकास्ट चालायचं या खटल्याचं. आणि चालत असताना मला आमच्या ऑफिसर्सनी सांगितलं 20-25 ओबी व्हॅन्स, प्रत्येक राज्याची ओबी व्हॅन, पश्चिम बंगालची, राजस्थानची, कर्नाटकच्या, अशा ओबी व्हॅन सगळ्या होत्या. मला आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की बाहेर एक इमोशनल वेव्ह क्रिएट करण्यात आली. म्हटलं काय? तर म्हणे कसाबच्या बद्दल एक इमोशनल वेव्ह लोकांच्या मनात आली की त्याला आज बहिणीची आठवण आली आणि अशा रीतीने त्याला ती इमोशनल वेव्ह तयार झाली. ठीक आहे म्हटलं. मी 5:15 गेलो. माझ्यासमोर 20-25 असाच पोडियम तिथे असायचा. 20-25 बूम लावलेले असायचे. रोज संध्याकाळी माझा कार्यक्रम जाहीर तो तिथे असायचा. प्लॅटफॉर्मवर पोडियमवर जायचं, खटल्याच्या बद्दल जे काही सांगायचं असेल ते सांगायचं आणि परत निघायचं. आता मला मी आल्याबरोबर पत्रकारांनी मला प्रश्न विचारायला सुरुवात केली की उज्ज्वलजी उज्ज्वलजी आपकी पहिली रिएक्शन क्या है? आपको ऐसा नहीं लगता कि जिसको पकड़ा हो तो फूड सोल्जर है, असली गुनेगार आज भी पाकिस्तान में? क्या आप यह सरकार की नाकामी नहीं मानते हो? दूसरा प्रश्न. तीसरा, ज्या अर्थी कसाबच्या डोळ्यात पाणी आलं त्या अर्थी त्याला बहिणीची आठवण आली, याचाच अर्थ त्याला फसवून इथे पाठवण्यात आलं होतं असं तुम्हाला नाही वाटत का? ह्या सगळ्या प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. मी म्हटलं हो गया? तो म्हणे हो गया. म्हटलं आज कसाबने मटन बिर्याणी की मांग की? क्या कसाबने मटन बिर्याणी की मांग की? दुसरी ब्रेकिंग न्यूज, कसाबने मटन बिर्याणी की मांग की. लगेच ते चॅनल पॅनल डिस्कशन बदलून गेलं. ते म्हणाले देखो एक खुकार आतंकवादी जो आज मटन बिर्याणी की मांग कराय, कैसे खुकार आतंकवादी आहे? अशा तऱ्हेने सुरू केलं. राजकीय नेत्यांनी त्याच्या पुढे चालवलं की सरकार उसको मटन बिर्याणी देते. काही राजकीय नेते तुरुंगात ऑर्थोडॉक्स मध्ये जाऊन आले, विरोधी पक्ष ते बघून आले कसाबला काय खायला देतात.
दुसऱ्या दिवशी न्यायालयामध्ये कसाबचे वकील ऍडव्होकेट काजमी यांनी हा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी न्यायाधीशांना सांगितलं की आमचे विद्वान मित्र निकम काल चॅनलवरती बोलताना सांगितलं कसा मटन बिर्याणी मागतो त्यांच्याकडे, तो माझा पक्षकार यांच्याकडे कशी मटन बिर्याणी मागतो. म्हणजे एकतर हे खोटं बोलतायत, निकम खोटं बोलतायत, किंवा कसाबने मागितली तरी सांगतात हे, अशा तरी त्यांनी दिलं. न्यायाधीशांनी मला विचारलं काय तुमचं काय म्हणणं आहे, म्हटलं कसाबला विचार उसको मटन बिर्याणी चाहिए की नाही उसको पूछ लो सर, मेरे को क्या बोलते. आता मटन बिर्याणी पूछलं म्हटलं त्याला वाटलं आपल्याला काहीतरी मटन बिर्याणी द्यायचा डाव चाललाय, तो खाली मान घेतली बोलायच ना काही. म्हणजे कसाबने खरोखर मटन बिर्याणी मागितली की नाही हे त्याला माहिती आहे, मला माहितीये, तो तर आता नाही जिवंत. पण हे अशा रीतीने तो मटन बिर्याणीचा किस्सा होता. काही वेळेला न्यायालयात विनोद घडत असतात, असे अनेक विनोद आहेत. गुलशन कुमार खून खटला असेल, बाल हत्याकांड असला असेल, कोपडी असेल, लोणी मावळा खून खटला असेल, किंवा खैलांजी असेल, अशा अनेक विविध खटले चालवत असताना अनेक मजेशीर प्रसंग येत असतात. पण त्या मजेशीर प्रसंगांवरती तुम्ही कशा रीतीने काउंटर केलं पाहिजे हे आपण बघितलं पाहिजे. वकिली व्यवसाय हा एक अतिशय नोबेल प्रोफेशन आहे, आणि म्हणून या व्यवसायामध्ये असताना आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रामाणिकपणाला फार महत्त्व आहे. माझ्या तरुण वकील मित्रांना मी सांगेल की इंग्रजी ही आपली जरी मातृभाषा नसली तरी इंग्रजीवरती आपण प्रभुत्व मिळवू शकतो हे मी स्वानुभवानेच तुम्हाला सांगू शकतो. आणि इतकंच नाही तर आपल्या मनामध्ये कुठे न्यूनगंड ठेवता कामा नये. प्रत्येकाला आपण लॉजिकली विचार केला पाहिजे की प्रत्येक कायद्याच्या तरतुदीमागे काही ज्युरिस्प्रुडन्स असतं, हे ज्युरिस्प्रुडन्स काय आहे हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आयुष्यात त्याच्यामुळे आपल्याला यश प्राप्त होतो हे लक्षात घ्या. आपण माझं शांतपणे ऐकला त्याबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे. कविता लग्नाच्या बाजारात ज्याला कवडीची किंमत नाही, लग्नाच्या बाजारात ज्याला कवडीची किंमत नाही, कुणा मुलीला आपला नवरा वकील होणं संमत नाही, पैसा अडका मान मराठात सारं काही मला मिळतं, अधून मधून ही बातमी जेव्हा आमच्या सौला कळते वटवृक्षाला फेरी मारण्याची ती करते घाई. इंजिनियर होण्याची बुद्धिमत्ता नक्कीच आमच्यात होती, डॉक्टर होण्याची देखील आमच्या ताईपत होती, तरी देखील आम्ही वकील झालो. त्या लॉ त्या युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूच्या बापाचं काय बिघडलं असतं आपल्या जावयाला जर लॉ ऑफिसर म्हटलं असतं तर. परंतु वकील तसं होत नाही. परंतु हा लग्नाच्या नंतर माझा कवितेचा सूरही आणि नूरही बदलला, आणि मग लग्नानंतर कविता करू लागलो. पुनवेचा तो पूर्ण चंद्रमा ढगा अडून जेव्हा बघतो देवा शपथ खरं सांगतो तुझाच चेहरा मजला दिसतो. समोरच्या वेलीवर जेव्हा गर्द गुलाबी कळी उमलते देवा शपथ खरं सांगतो जरू वाटते चोरून चोरू तूच हसते. आडोशातली झुडपामधली जेव्हा जेव्हा पाने हलती देवा शपथ खरं सांगतो याद येते म्हणजे भलती सलती. पत्नी म्हणाली बस करा कविता. धन्यवाद साहेब. सर आपण खूप छानपणे CRPC मध्ये आणि इव्हिडन्स ऍक्ट आणि आपण चालवलेले स्वतः चालवलेले खटले, कसाबची केस कशी चालवली, बिर्याणीचा किस्सा काय, आणि वकिलांनी असे महत्वाचे केसेस चालवत असताना प्रसारमाध्यम कशा पद्धतीने वागत असतात, तर मी जास्त वेळ न घेता मी आमचे पुणे बारचे सदस्य ॲडव्होकेट अमोलजी दुरकर यांना विनंती करतो की आपण आभार प्रदर्शनाचं काम करावं. नमस्कार. व्यासपीठावरील उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते विशेष सरकारी वकील सन्माननीय उज्ज्वल निकम सरांनी जे आपल्याला फौजदारी खटल्यातील त्यांचे अनुभव व फौजदारी संहिता याबाबत जे मार्गदर्शन केले त्यांच्या या मार्गदर्शनाने आपल्याला एक नवी ऊर्जा व नवीन प्रेरणा मिळाली, त्याबद्दल मी त्यांचे पुणे बार असोसिएशनच्या वतीने विशेष असे आभार मानतो. तसेच ज्यांचा आज सन्मान झाला त्या पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मेहरबान सचिव कश्यप मॅडम यांचेही मी पुणे बार असोसिएशनच्या वतीने आभार मानतो. तसेच आज मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व वकील बंधू भगिनींचेही मी आभार मानतो व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. अशोका हॉल बाहेर
चहा व नाश्त्याची सोय केली आहे तरी सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा ही विनंती आहे।